तुम पाहिलंस ना आता 100 कोटीचं प्रकरण राजीनामा द्या लागला होता, है का नाही? तसं केंद्रात बी झालं तसं होते, पण त्याले ठीक आहे, त्याले मात्र ठीक आहे हेकलकट्टी लोक नाही पाहिजे, त्याला थोडेसे म्हणजे राज्यघटनेले मानदान देणार लोक पाहिजे, नाही तर इथं ऐकायला तयार नाही आहे. म्हणजे तुमचं घर सोडून जमिनीच्या खालचं सरकारचं आणि वरचं सरकारचं, ठीक आहे, काही दिवसांनी श्वास घ्यायला तर 50 पैसे लागणार, श्वास 50 पैसे, दुसरा श्वास 1 रुपया, तिसरा सरकार, ठीक आहे, वरचं तुम सरकारचं आणि खालचं आहे सरकारचं. तुमच्या घराच्या खाली जर खनिज संपत्ती भेटली त्याचा अधिकार सरकारचा राहते, तुमचा नाही. कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल नावाची एक अशी खतरनाक पोस्ट आहे भारताच्या राज्यघटनेत का हे सरकार बदलू शकते हे लक्षात ठेव. जा डायरेक्ट सत्ता बदल करू शकते एवढी मोठी एवढं मोठं पद म्हणजे भारतात त्याग आहे. यायचा अहवाल आला का, ह्या अहवालावर संसदेत 3 कमिट्या आहे ज्या या अहवालाकडे अशी डोळे लावून वाट पाहते. येऊ द्या येऊ द्या येऊ द्या, ह्या अहवालाचा अभ्यास करते मग विरोधी पक्ष नेते. म्हणून येऊन जाऊन तुम्ही पाहिलं असन देवेंद्र फडणवीस सरकार 2014 अगोदर याच होतं, वारंवार त्या विधानसभेत दाखवे कॅकचा अहवाल. मग ते पॉईंट ह्या कॅकच्या अहवालात स्पेकड्रम घोटाळा 1,76,000 हे तुम्ही खाल्ले कसे खाल्ले, हिशोब द्या संसदेत. हा मग ठीक आहे, वोटे खुसूखुसू भांडते थे आणि मग सत्ता बी पाडू शकते, पंतप्रधान मंत्रिमंडळाला राजीनामा सुद्धा द्यायला लावू शकते जर भ्रष्टाचार प्रचंड मोठा असेल तर. हा बवाल चालते, अधिवेशन होत नाही, ठीक आहे, शांत बैठे अध्यक्ष महोदय, ठीक आहे, अधिवेशन ठीक आहे, 15 मिनिटासाठी तहकूब चालले अध्यक्ष साहेब, तहकूब या, खर्रा गिरा खाऊन या, ठीक आहे, पानसुपारी जेवण घेऊन करून या, चालले. तर मग असं काम आहे. आता मागच्या ठीक आहे 4 वर्षापासून कॅकचा अहवाल 4-5 वर्षापासून गायब झाला आहे देवेंद्र फडणवीस यांच्या, ठीक आहे, जे ते सांगत होते ते कॅकचे अहवालच नाही दाखवत आता, का माहीत का झालं तर कॅगले. तर अधिवेशन तहकूब, एका दिवसासाठी तहकूब, जास्तच गोंधळ झाला तर असं राहते काम. ए भाऊ सत्ता बदलू शकते इतकं मोठं पद आहे, तुम्हाला एक उदाहरण सांगतो, ठीक आहे, विनोदराय नावाचे एक कॅन्डिडेट होते, ठीक आहे, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया, आणि त्याचा कार्यकाळ होता ठीक आहे 2012 ते 2014 या कालखंडात एवढे भ्रष्टाचार त्याने बाहेर काढले का डायरेक्ट सरकारच्या छाताडावरच बसले काँग्रेस सरकारच्या. भारत सरकारचा एकन 1 रुपया तिजोरीतला कुठेही जात असन तर त्याचं बंद याचं ऑडिट करायचं काम याचा. ऑडिट म्हणलं का थरस कापते लोक, नाही बापा कायच्या सापडलं नाही पाहिजे बापा, सापडलं की पुलतबाई माझी नोकरी जाईन घेणं, ठीक आहे. तर असं पद आहे, बंदी व्यवस्था भारतातली ठीक आहे, जे काही अधिकारी आहे ते पूरी ऑडिटच्या वेळेस यायच्या कामी राहते, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. आता याच्या हाताखाली पुरी IRS ची व्यवस्था आहे, इंडियन रेव्हन्यू सर्व्हिसेसचे अधिकारी आहे, ठीक आहे, आणि हे पूर्ण भारताचं जेव्हा ऑडिट करते तर पुरी व्यवस्था कामाला लावते. आणि ही तर कोण जाते तर जो माणूस वयाच्या 23-24 वर्षी UPSC कलेक्टरची परीक्षा IAS पास होईल तो कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडियाचा. कोण असते हा कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल? ह्या भारत सरकारच्या तिजोरीतून खर्च होणाऱ्या 1 रुपयाचं भारताचा जो संचित निधी आहे त्या संचित निधीतून खर्च होणाऱ्या 1 रुपयाचा हिशोब ठेवते. भारत सरकारचा ज्या ज्या संस्थेने रुपयान रुपया गेला असन तिचं बंद ऑडिट करते. 1 रुपया जर इकडे तिकडे खर्च झाला असन तर त्याच्या छाताळावर बसून नाचते आणि डायरेक्ट लालशेरे मारते का येईन इथं पैसे खाल्ले. तर हे जे कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल आहे हे लई मोठं पद आहे भाऊ. UPSC होते वयाच्या 23-24 वर्षी वा ठीक आहे, कलेक्टर होता, मग त्याच्यानंतर कमिशनर होता, कमिशनर नंतर राज्याचे कॅबिनेट सचिव होता, राज्याच्या कॅबिनेट सचिव तुम्हाला उचलून केंद्रात नेते, केंद्रात कॅबिनेट सचिव करते एखाद्या विभागाचा आणि तिथून तुमचे मंत्र्यासोबत चांगले संबंध असाल तर तुम्हाला कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया करते आणि कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडियाची नियुक्ती करायची सोपी पद्धत आहे. काय ह्या भारत सरकारचं ऑडिट करते, ठीक आहे, ह्या माणूस सरकारी आहे याला नेमते कोण? तर ज्यायचे नेत्या गित्यासोबत चांगले संबंध असते ज्या IAS ऑफिसरचे कॅबिनेट सचिवमध्ये तर त्याला मग इथं नेमते, म्हणजे त्याचे ओळखीच राहते. पंतप्रधान व मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने भारताचे राष्ट्रपती कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडियाची ठीक आहे नियुक्ती करते. याला नेमणं खूप सोपी आहे पण पदावरून काढणं कठीण आहे. सर काऊन कठीण केलं? म्हणजे मनमोहन सिंग सरकारनंच नेमलं असं विनोद राहिले, मस्त काँग्रेसनंच नेमलं आणि काँग्रेसच्या सुरावर बसून नाचले, काँग्रेसच्या विरोधातले स्पेक्ट्रम घोटाळा, कोळसा घोटाळा, कॉमनवेल्थ घोटाळा रापारप बाहेर काढले आणि मग ठीक आहे काँग्रेस सरकार मनमोहन सिंग काऊन आम्हीच नेमलं ना, शहाणा झाला का जास्त काढू का तुले पदावरून काढा
काढा ना जी कसं काढता घेणार ठीक आहे असं म्हणन का नेमलं पण नेमल्यावर त्याच्याच छताडावर बसलो आणि म्हणून त्याला काढणं कठीण आहे. काऊन कठीण करून ठेवली राज्य घटना करायनं पाहता समजून घ्या. समजा प्रस्ताव मांडला तर विरोधी पक्ष म्हण काऊन तुमचे भ्रष्टाचार बाहेर काढले म्हणून म्हणून राहिले का तुम्ही आ नखरे करून राहिले का. बिलकुल ह्या माणसाच्या विरोधात प्रस्ताव नाही मांडायचा. तुमच्या उरावर भ्रष्टाचार त्यानं शेरे हाणले म्हणून त्याला काढून राहिले का. मग असा ठीक आहे बवाल होईन ह्या पेपरबाजीनं भारतातल्या लोकांना माहीत पडन म्हणून मग कोणीच मजाल करत नाही कारण कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया हे मोठं पद आहे कुणी यायला नेमणं सोपी आहे म्हणून संरक्षण दिलं त्यागले का ह्या सत्तेत असणाऱ्या लोकांचे भ्रष्टाचार बाहेर काढणार आहे आणि जर याला संरक्षण नाही बसलं दिलं तर याला मनातून तवा हे काढून फेकन जास्त शहाणा झाला का चोट्ट्या मी आता तुला नेमलं आणि तू माझ्या छताडावर बसून राहिला ठीक आहे बमार ह्या छताडावर बसला आणि रपारप हाणले यानं म्हणून सत्ता बदलू शकते एवढं मोठं पद आहे आणि हे UPSC तून भेटते डोंबडे हो ठीक आहे UPSC तून IAS व्हा ठीक आहे 23-24 वर्षी ठीक आहे 25 वर्ष आत व्हा तुम्ही कॅग व्हान कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. आता विनोद राय कॅगचे अध्यक्ष होते यांना 2014 नरेंद्र मोदी सरकार सत्तेत येण्यासाठी ठीक आहे सत्तेत येण्यासाठी ठीक आहे जे भ्रष्टाचार बाहेर आले त्या भ्रष्टाचारच ज्या ठीक आहे विरोधी पक्ष होता BJP त्यानं वारंवार ताशेरी ओढले लोकसभेत न राज्यसभेत आणि म्हणून मग काँग्रेसची सगळी ठीक आहे कायमा पार काही कुट्ट होऊन गेली आणि म्हणून मग लोकांना वाटलं का येऊन जाऊन ठीक आहे काँग्रेस बॉम्ब पैसा खाते बा भरायला लागन तर सगळ्यात जेवढेही ठीक आहे शेरे हाणले होते ते पुरीच्या पुरे वापस गेले. दुसरी जी रेजिम होती काँग्रेस सरकारची 2009 ते 2014 या कालखंडात दुसऱ्या रेजिम मध्ये ठीक आहे एवढे भ्रष्टाचार याच्या उरावर येऊन पडले. विनोद राय यायनं कच स्पेक्ट्रम घोटाळा लक्ष द्या बे ठीक आहे लक्ष द्या स्पेक्ट्रम घोटाळा काढला त्याच्यानंतर आदर्श तुम्ही पाहिला असन आदर्श चव्हाण साहेब ठीक आहे अबे आदर्श त्याच्यानंतर लक्ष द्या रपारप भ्रष्टाचार त्याच्यानंतर कॉमनवेल्थ ठीक आहे कॉमनवेल्थ ह्या रपारप भ्रष्टाचार त्याच्यानंतर म्हणजे ठीक आहे त्याच्यात ती काली मोजी गिजी नाही का ते असं कायावाला चष्मा कोण आहे करुणानिधी त्याची पोरगी का नाही ते करुणानिधी ज्या काजीमोई द्रविड मुन्येन कळघम तामिळनाडूचा पक्ष त्याच्यात ती सापडली होती ये राजा त्या पक्षाचा वय त्याच्यात तो होता तो दूरसंचार मंत्री तवा ठीक आहे मग आता ठीक आहे स्पेक्ट्रम घोटाळा आता स्पेक्ट्रम म्हणजे काय तर हे जे हवेचे पट्टे आहे याच्यात भ्रष्टाचार झाला म्हणे 1,76,000 कोटी घेरे शकूनच्या मायनी म्हणजे तुमचं घर सोडून जमिनीच्या खालचं सरकारचं आणि वरचं सरकारचं ठीक आहे काही दिवसांनी श्वास घ्यायला तर 50 पैसे लागत श्वास 50 पैसे दुसरा श्वास 1 रुपया तिसरा सरकार ठीक आहे वरचं तुम सरकारचं आणि खालचं खालचं आहे सरकारचं तुमच्या घराच्या खाली जर खनिज संपत्ती भेटली त्याचा अधिकार सरकारचा राहते तुमचा नाही ठीक आहे मग ठीक आहे हवेचे पट्टे मग जे TV चॅनल आहे याला वेगळे स्पेक्ट्रमचे पट्टे आहे ठीक आहे वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीचे त्याच्यानंतर मोबाईल टॉवर तुम्ही पाहिलं असेल पहिले आयडियाच्या 2 दाण्या जरी असल्या ठीक आहे का कुठाय हो डोंबडे किती वेळची वाट पाहून राहिली आवाज क्लिअर 2 दांडी असेल तर आयडिया क्लिअर आयडियाले हाय क्वालिटीचे फ्रिक्वेन्सीचे ठीक आहे स्पेक्ट्रम विकले होते एअरटेल 3 दांड्या हॅलो हॅलो अहो कुठाय हॅलो कुठाय हॅलो मा आम्ही फोन हॅलो जोऱ्यान बोलणं रेंजमध्ये ये ना रेंजमध्ये पाहा लागे उंच टिब्ब्यावरची जागा नाही तर माडीवर मा आम्ही सत्यानाथ तर लक्ष द्या तेव्हा तो जो घोटाळा झाला त्याच्यानंतर एक कोळशानं काय तोंड केलं म्हणे हा कोळसा घोटाळा गाजला कोळशाच्या 122 खाणीचं वितरण इल्लिगल केलं. आता इल्लिगल म्हणजे कसं तर ठीक आहे शासनाच्या पॉलिसीनुसार केंद्र सरकारच्या पॉलिसीनुसार ज्या भारतभरात 122 खाणी वितरित करायच्या होत्या त्या खाणीचा हिशोब असा होता का त्या खाणी पहिले द्यायच्या कोणाले तर ज्याच्यापाशी सध्या पॉवर प्लॅन्ट चालू आहे ज्या खाजगी लोकांचे ठीक आहे ज्याचे पॉवर प्लॅन्ट चालू आहे ज्याची लोहपोलाद कंपनी आहे त्याला पहिले त्याला बोलवा आणि लिलाव करा हे का म्हणे विरोध राय माहीत आहे का ठीक आहे यायनं का केलं का ज्याच्या कोळशाच्या कंपनी आहे ठीक आहे ज्याच्या पॉवर प्लांट आहे ज्याचं लोहपोलाद आहे त्याला कोळसा पाहिजे बॉयलर पेटवाले तर त्याला पहिले कोळशाच्या खाणी वितरित करा त्याच्यात लिलाव घडून आणा त्याला इका सरकारनं मनमर्जी इकली म्हणते आणि त्याच्यावर सही केली शेवटली PMO ऑफिसमधून मनमोहन सिंगानं खाल्ला 1 रुपया नाही कारण ते मुख्य होते सगळ्या फाईली PMO मधून जाते कोणताही भ्रष्टाचार झाला मग PMO डायरेक्ट पंतप्रधान आता त्याने खाल्ला 1 रुपया नाही मनमोहन सिंगनं ठीक आहे मनमोहन सिंग 1 रुपयाला लाजीम माणूस नाही आहे पण खाणारे भलतेच असन पण मात्र टोनचं काय करून टाकलं ठीक आहे कायशानं कोळशानं हा मग हे
ह्या ऑडिट मध्ये ठीक आहे विनोद राय का म्हणते का 186,000 कोटी रुपये भारताच्या तिजोरीत आले असते म्हणते हे भारत सरकारचं नुकसान आहे त्याच्या ए कोळसा घोटाळा गिटा काहीच झाला नाही रे निर्दोष सोडलं न्यायालयानं स्पेक्ट्रम घोटाळा काहीच झाला नाही निर्दोष सोडलं न्यायालयानं आदर्श कुठं गेला काहीच पता नाही कॉमनवेल्थ कुठं गेला काहीच पता नाही कॉमनवेल्थ गेम होता भारतात ठीक आहे स्पर्धा होती ते आपण एवढा मोठा देश एक फुटबॉल वर्ल्ड कप ऑर्गनाईज करून नाही राहिलो आणि एक ऑलिम्पिक ऑर्गनाईज करून राहिलो काहून तर 2 दिवसाच्या अगोदर दिल्लीत कॉमनवेल्थ गेम उरावर पूल पडला होता आपल्या हा तो रोडच्या ठीक आहे वरतून पार करायचा ते बरं झालं का इंडियन आर्मीला बोलावलं 2 दिवसात उभा करून देवला कितीची इज्जत होय ठीक आहे म्हणजे असं निकृष्ट काम केलं ते भ्रष्टाचार झालाच असं काही विषय नाही आहे ठीक आहे तर ठीक आहे कोणी धुतल्या तांदव्याच नाही पार खतम काम आहे हे 4 घोटाळे यायच्या उरावर बसले लोकांच्या मनात काँग्रेसची प्रतिमा खतम होऊन झाली पण हे 2 मात्र यायचे निकाल ठीक आहे कोळसा घोटाळा स्पेक्ट्रम घोटाळा हे पुरे घोटाळे निर्दोष सुटले कोणी सापडलं नाही मनमोहन सिंग सुद्धा सापडले नाही म्हणजे रपारप 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 4 घोटाळे उरावर येऊन पडले मोठ्याले घोटाळे भारतात कॉमनवेल्थ गेम झाला होता त्याच्यात ते कलमाडी सापडले आणि त्या कलमाडीनं पुरं कलमाडी आबे खासदार होते पुण्याचे ठीक आहे तो माणूसच गायब आहे कलमाडी आता जेलमध्ये आहे का कुठं आहे तर त्याच्यात हे सापडले होते त्यांचा हे घोटाळे बाहेर काढले त्याच्यावर शेरी हाणले आणि ठीक आहे त्याच्यानंतर संसदेत तिजोरीतून ठीक आहे जे पैसे खर्च होते त्या खर्चाचा आवाज उठवण्यासाठी यायच्या अहवालावर डिपेंड असते एक कमिटी तिचं नाव आहे पॅक बे 90 नाव आहे डोंबडेओ ठीक आहे 90 30 नाव आहे तो पॅक पॅकचा लॉंग फॉर्म आहे पब्लिक अकाउंट कमिटी आणि त्याचा नेता असते विरोधी पक्ष नेता असायलाच पाहिजे कारण त्याच सत्तेत असणाऱ्या पक्षाचा जर नेता त्या ठीक आहे पॅकचा सदस्य राहिला अध्यक्ष राहिला तो का आवाज उठवला ए तुले पॅकचा अध्यक्ष बनवलं गुपचाप बसन आपलंच काहीले भांड फोडून राहिला बस शांत बस खालत बस त्याला बसून देईन गुपचाप ठीक आहे सत्तेत असणारे लोक म्हणून ठीक आहे म्हणून पॅकचा अध्यक्ष विरोधी पक्ष नेताच असला पाहिजे तवाच तो आवाज उठवन का सत्तेत असणाऱ्या लोकांना कुठं कुठं गड्डा करून ठेवलाय कुठं कुठं माल दाबलाय कुठं कुठं भ्रष्टाचार केलाय लय मोठं पद आहे म्हणून हे बंद अहवाल तयार करते कुठं गोळ झाला तिजोरीत कमी जरी पैसे येत असन तरी सांगते तर असं आहे मग तर हे म्हणून हे सगळ्यात महत्त्वाचं आहे हे समजून घ्या तुम्ही त्याग कॅन आप त्याग आपल्या कानान पाहिजे ठीक आहे पण हे कान व डोळे कोणाचे होय लोकलेखा समितीचे होय ते क्याग म्हणजे कान व डोळे होय लोकलेखा समिती खाल्ले वाटते कोळसाच खाल्ला का बंदा गिटक न डोंबड्या स्पेक्ड्रम बी खाल्ले का हवा बी दाबली का तुन खा खा ठीक आहे PM केअर फंड ऑडिटमध्येच येत नाही ऑडिटमध्येच येत नाही संपला विषय ठीक आहे खाल्ले करताच येत नाही चेक पण क्यागले मात्र खर्च केल्यावरच बोमल त्यायचे म्हणजे क्याग पाहून राहिली डोंबड्या मस्त दाबून राहिला तू धरणातले पैसे खाना सिमेंट गिटक ना ते 11-12 MM ची खा खा मस्त ठीक आहे डोळ्यानं दिसत आहे भ्रष्टाचार होत आहे तवा बोमलता येत नाही पैसे खर्च झाल्यानंतर ऑडिट करावं लागते यायले पैसे खर्च झाल्या म्हणजे डोळ्यानं दिसल्यावर बी यायले असं काही म्हणता येत नाही पाय लक्षात ठेव मी काढीन ते बंदे 11 की 11 सिमेंट तिकडून नाही 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 ठीक आहे असं काही करू नको तू गुपच्या बस लेखा समितीचा पदसिद्ध अध्यक्ष हा विरोधी पक्षाचा नेताच असते हा लक्षात ठेवा नेताच असते पण मात्र मनात मग घोळ झाला होता काल जर विरोधी पक्ष नेता लोकलेखा समितीचा अध्यक्ष बनवायचा आहे तर त्याला ज्या पक्षाचे ठीक आहे हे लोकसभेच्या 1.5 पेक्षा जास्त सदस्य निवडून आले असन एक दशमांश ठीक आहे याच्यापेक्षा जास्त सदस्य निवडून आले असन त्यालेच बनता येईल तर BJP अध्यक्ष पदच नव्हतं दिलं दोन वर्ष तुम्हाला सांगतो अरे झुलव कारण का काँग्रेसचे 44 सदस्य आहे काँग्रेसची एवढी बी लायकी नव्हती राहिली का 55 सदस्य निवडून यावे आणि 55 सदस्य निवडून न्यायालय 2019 तर विरोधी पक्ष नेता नेमाचा का नाही हा सगळ्यात मोठा बिकट प्रश्न आहे त्या पक्षाला विरोधी पक्ष आणि विरोधी पक्ष नेताच त्या लोकसभेत आवाज उचलून धरते ठीक आहे त्या संसदेत आवाज उचलून ठेवते भ्रष्टाचार झाला असन तर पण जर लोकलेखा समितीवर विरोधी पक्षाचा नेताच तिथं नसन तर तो का भेंडा आवाज उचलणार आहे का ते आवाज दबून राहीन खतम काम होऊन जाईन म्हणून कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत एवढं देऊ नये ठीक आहे आणि दिलं ठीक आहे जर तुम्ही 300 ठीक आहे जर तुम्ही 300 सदस्य एकाच पक्षाचे निवडून दिले तर हे छाताडावर बसणार आहे मग पेट्रोल जरी वाढलं तरी बोंबलात नाही अच्छे दिन म्हणूनच समजायचं ठीक आहे काही सुस्ती नाही करायचं झालेली आहे.